लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीनं जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी. ईशान्य मुंबईतून मेधा पाटकर, वायव्य मुंबईतून मयांक गांधी तर नाशिकमधून विजय पांढरे आणि नागपूरमधून अंजली दमानिया उमेदवार. तर राहुल गांधींविरोधात अमेठीतून कुमार विश्वास यांना उमेदवारी. चांदणी चौकातून सिब्बल यांच्या विरुद्ध आशुतोष तर योगेंद्र यादव गुरगावमधून लढणार निवडणूक. महायुतीची आज संध्याकाळी बीडमध्ये सभा, त्यापूर्वी म्हाडाच्या जागेवर चर्चा करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांची बैठक. मैं हिमालयन रेंजेस सभी राज्यों को विश्वास दिलाना चाहता हूं, पिछले 60 साल में आपके लिए विकास के लिए जो कदम नहीं उठाए 60 महीने में हम उठा करके दिखा देंगे भाई. नरेंद्र मोदींनी हिमाचलमधल्या सभेत हिमालयन रेंजमध्ये येणाऱ्या राज्यांच्या विकासाच्या मुद्द्याला घातला हात, तर काँग्रेसचे नेते विषाची शेती करत असल्याच्या आरोपाचाही मोदींनी केला पुनरुच्चार. तर कर्नाटकमधल्या तुमकूरमध्ये घेतलेल्या सभेत राहुल गांधींनी मोदी आणि संघाला केलं लक्ष्य, महिलांचा आदर करत नसल्याची केली टीका. महिला आरक्षण विधेयक याच अधिवेशनात मंजूर करण्याचा प्रयत्न असल्याची दिली हमी. नाशिकमध्ये वॉचमनच्या हल्ल्यात जखमी झालेल्या प्राध्यापकाचा मृत्यू. प्राचार्यांवर हल्ला करणाऱ्या वॉचमनला अडवताना झाले होते गंभीर जखमी. पब्लिक फ्रेंडली, ट्रान्सपरंट, सर्विस ओरिएंटेड पोलिसिंग देण्याचा आमचा उद्देश राहणार. मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून राकेश मारी यांनी स्वीकारला पदभार. मुंबईतल्या महिला आणि मुलांच्या सुरक्षिततेवर विशेष भर देणार. आणि मराठी सिनेमाची गौरव पताका, बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये किल्ला चित्रपटाला क्रिस्टल बेअर अवॉर्ड.